हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळे? मजेत ना? तर मजेतच असायला हवं. मी बघते तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या अगोदरचे सुद्धा व्हिडिओ बघा, त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. आणि आज मी ब्लॉग खूप उशिरा स्टार्ट करते. आत्ता वाजलेले संध्याकाळचे 6:30 आणि जस्ट आता मी हेअर वॉश केले आहेत, कारण सकाळी खूप जास्त घाई होती, एके ठिकाणी जायचं होतं, त्यामुळे पटकन आंघोळ केली आणि तिकडे गेले. आणि आजचं दिवसभराचं रुटीनसुद्धा खूप वेगळं होतं, त्यामुळे मग आत्ता हेअर वॉश केले, आता परत संध्याकाळचं रुटीन चालू होईल. आणि यापुढचे ब्लॉगसुद्धा खूप इंटरेस्टिंग असतील. मागचा जर तुम्ही ब्लॉग पाहिला नसेल तर तोसुद्धा बघा, कारण तोसुद्धा खूप छान होता आणि सगळ्यांना तो खूप आवडला. त्यांनी सगळ्यांनी खूप छान त्याला प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप थँक्स. आणि 1000 सबस्क्रायबर्स व्हायला आता आपण थोडेसे जवळ आलो, सो प्लीज सबस्क्राईब करा ज्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केले त्यांनी. आणि चला मग आजच्या ब्लॉगमध्ये काय काय असणार आहे ते जर तुम्हाला बघायचं असेल तर ब्लॉग पूर्ण बघा, आणि त्यासोबत आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर आता सुरुवातीला मी वरण भाताचं कुकर लावून घेते, कारण भाजी काय करायची ते मी ठरवलं आहे, पण त्याचा मसाला भाजण्यासाठी आणि ते खूप वेळ लागणार आहे. मग तोपर्यंत म्हटलं इकडे कुकर पण होईल आणि त्यानंतर लगेचच एका साईडला भाजी आणि बाकी चपाती आणि भाकरीसुद्धा होईल. मी आता तुम्हाला म्हटलं की आम्ही आज सकाळी कुठेतरी बाहेर गेलो होतो, तर बाहेर याच्यासाठी गेलो होतो की आम्हाला उद्या सकाळी कुठेतरी जायचं आहे लवकरच. आणि ते कुठे जायचं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला ब्लॉग पुढचे सुद्धा बघावे लागतील. आणि त्याची पण मग काही पॅकिंग करायची आहे आणि इकडे स्वयंपाक पण बनवायचा आहे. स्वयंपाकामध्ये काय बनवावं हा तर रोजचाच प्रश्न आहे, रोज 2 वेळेला काय बनवावं ते कळतच नाही मला तर. आणि मग यांना विचारलं की यांचं एकच उत्तर असतं की हां चालेल काहीही बनव. सो आज मी विचार केला की मी बनवते मासवडी, कारण या अगोदर मी कधी मासवडी बनवलेली नाही आहे. मग मला शिकायला पण मिळेल, जर जमली तर आनंदच मिळेल, नाहीतर शिकायला मिळेल, म्हणजे दोन्ही वेस्ट नाही जाणार, काहीतरी मिळेलच. आणि चला मग आता मी मासवडी बनवते, सोबतच मस्तपैकी बाजरीची भाकरी ती लावून आणि त्याचसोबत ठेचा. तर हे कॉम्बिनेशन खूप छान आहे खरं तर, असं जर काही शेतामध्ये जेवायला असेल असं तर खूप मजा येते. पण आता इथे शेत वगैरे कुठे नाही आहे, सो आता मी घरीच बनवणार आहोत आणि घरीच खाणार आहोत. तर चला मी आता पटापट स्वयंपाक बनवून घेते आणि चला तुमच्यासोबत पण शेअर करते. सुरुवातीला आमटीसाठी काय काय लागणार आहे ते मी दाखवते. तर मी इकडे खोबरं घेतलंय भाजून, त्यासोबत कांदा घेतलाय, कांदा मी डायरेक्ट गॅसवरती भाजलाय. इकडे थोडेसे धणे घेतलेत, हे सुद्धा भाजून घेतलेत. इकडे हरभऱ्याची डाळ घेतली आहे, थोडंसं आलं, थोडंसं लसूण आणि कोथिंबीर. तर हे सगळं आमटीसाठी घेतलं आहे. आणि त्याच्यासोबत इकडे मी हे जे आहे तर हे मासवडी बनवण्यासाठी, म्हणजे त्याचं जे सारण आहे ते बनवण्यासाठी घेतलं आहे. इकडे धणे घेतलेत भाजूनच आणि त्यात काही खडा मसाला पण टाकला आहे, जसं की विलायची घेतली आहे, त्यातसोबत मिरे आणि लवंग टाकली आहे, कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीर तर खूप सारी लागते, मी अजून थोडीशी घेणार आहे. इकडे तीळ घेतलेत, थोडासा कांदा घेतला आहे, थोडेसे शेंगदाणे, खोबरं घेतलं आहे थोडंसं पिवळसर भाजून. जास्त काही लाल भाजायचं नाही आहे, नाहीतर मग ते मासवडी चांगली नाही लागत. सो मी असं घेतलेलं आहे. खसखस माझ्याकडे नाही आहे, त्याच्यामुळे मी खसखस नाही टाकत आहे. तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि इकडे लसूण घेतलं आहे, तर हे सारण्यासाठी आणि त्याचसोबत हे सगळं आमच्या सगळ्या गोष्टी घेतल्या. तर ह्या मी भाजून घेतल्या आहेत, कारण जास्त वेळ जाऊ नये रेसिपी बनवताना. सो मी तुम्हाला डायरेक्टली भाजलेलं दाखवते. तर सुरुवातीला मी आमटीसाठी खोबरं बारीक करून घेणार आहे आणि त्यानंतर इथलं बाकीचं मिश्रण घालते. अगोदर डाळ वाटून घेते, कारण डाळ जर नंतर टाकली ओल्या मिश्रणामध्ये किंवा कांद्यामध्ये तर ती व्यवस्थित बारीक होणार नाही, त्याच्यामुळे डाळ अगोदर कुटून घेते. आणि ह्या दोन्ही गोष्टी बारीक झाल्यानंतर मग त्याच्यात लसूण, कांदा आणि बाकीच्या गोष्टी मिक्स करायच्यात. जेवढं मी साहित्य घेतलं होतं ते सगळं मिक्स करायचं आहे. कोथिंबीर थोडीशी टाकती आणि थोडीशी वरून टाकण्यासाठी ठेवती आहे. त्याचसोबत कांदा, कांदा जर असं भाजून घेतला ना तर भाजीला टेस्ट पण खूप छान येते आणि कलरसुद्धा तेवढाच छान येतो. तर हा मसाला मी अशा पद्धतीने वाटून घेतला, अजून थोडंसं पाणी घालते आणि त्यानंतर अजून वाटून घेते. आणि हा अशा पद्धतीने मी मसाला तयार करून घेतला आहे. आता आपण नेक्स्ट स्टेप करूया. तर सुरुवातीला मी आमटी बनवून घेते. तर आमटी बनवण्यासाठी कढईमध्ये मी 2 पाया तेल टाकले आणि त्याच्यामध्ये जो वाटलेला मसाला आहे तो छान परतून घेणार आहे. आणि त्यानंतर त्या मसाल्यामध्ये 1 चमचा लाल तिखट आणि त्याचसोबत 1 चमचा गरम मसाला घालते आहे.
गरम मसाला आणि लाल तिखट जे आहे तर ते तुम्ही वाटण्याच्या वेळी पण घालू शकता जर तुम्हाला बनवायचं असेल तर. मी आत्ता घालते आहे कारण ते तेलामध्ये छान परततं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून मग थोडंसं पाणी टाकून शिजवून घेणार आणि त्यानंतर तुम्हाला जेवढी पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे आणि बस एक उकळी येईपर्यंत शिजून घ्यायची. वरती गार्निशिंगला कोथिंबीर टाकायची आणि बस आपली आमटी तयार आहे. आमटीला उकळी येते तोपर्यंत आपण सारणाची तयारी करूयात. तर सारणासाठी इकडे मी जे काही साहित्य घेतलं होतं, जे काही जिन्नस घेतले होते, तर ते सगळे मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहे. हे सगळे जिन्नस बारीक वाटत असताना जे कोरडे आहेत तर ते सुरुवातीला वाटून घ्यायचे आणि त्यानंतर जे कांदा किंवा लसूण कोथिंबीर आहे तर ती नंतर मिक्स करायची जेणेकरून सगळं छान बारीक होईल. नाहीतर धने किंवा मग तीळ जे आहेत तर ते अख्खे अख्खे तसेच राहतात. आणि हे बारीक केल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा तिखट घालते, अंदाजेच घालते मी इथे, आणि त्यानंतर एक चमचा गरम मसाला घालते आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आणि आपलं सारणसुद्धा रेडी. आमटी उकळतीये, सारणसुद्धा रेडी आहे. आता वडीची तयारी करूयात. तिकडे बेसन पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घातलं, थोडीशी हळद, मीठ, ओवा आणि तिखट घातलं आहे आणि जसं लागेल तसं पाणी मिक्स करून एक घट्टसर गोळा बनवून घ्यायचा. जास्त पातळ बनवायचं नाही आहे, नाहीतर तो लाटताना येणार, व्यवस्थित चिटकून बसेल. आणि थोडंसं तेल लावून तो मऊ करून घ्यायचा आहे आणि त्याचे छोटे छोटे दोन किंवा तीन जेवढे होतील तेवढे गोळे बनवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला वड्या बनवायच्या. आणि आता वडी बनवताना एक पातळ लाटून घ्यायचं आहे पुरीच्या आकाराचं आणि त्याच्यामध्ये जे आपण सारण रेडी केलं होतं ते मध्यभागी भरायचं आहे आणि जसे आपण करंजीला पॅक करतो त्या पद्धतीने असं पॅक करून घ्यायचं आहे. भरपूर कोथिंबीर घालायची जेणेकरून आपली वडी खूप टेस्टी होते. आणि दोन्ही बाजू पॅक केल्यानंतर हाताने प्रेस करायचं थोडंसं आणि थोडासा माशासारखा आकार द्यायचा, म्हणजे आपण मासवडी म्हणतो म्हणून. आणि दोन्ही साईडने तुम्ही बघू शकता मी कसं दाबतीये, सेम अशा पद्धतीने दाबून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला या वड्या तळून घ्यायच्यात. तर त्यांना जास्त तळायचं नाही आहे, म्हणजे क्रिस्पी करायचं नाही आहे, नाहीतर या वड्या तुटतात. तर थोडंसं सॉफ्ट ठेवायचे. सो मी एक दोन वेळा असं पलटी करते आणि त्यानंतर वडी काढून घेते आणि त्यानंतर बस वड्या कट करून घ्यायच्यात आणि आपल्या वड्यासुद्धा तयार आहेत आणि आमटीसुद्धा तयार आहे. आणि जेवताना तुम्ही मिक्स करून घ्या किंवा त्याच्यामध्ये छान अशा वड्या सुरून घ्या किंवा तशाच खाऊ शकता. तर तुम्ही बघू शकता किती छान वड्या झालेल्या आहेत. आता आपण टेस्ट करून बघूयात की त्या नक्की कशा झाल्यात. गरम गरम भाकरी आणि ठेचा तुम्ही पण खायला या आणि त्याचसोबत तुमची फेवरेट भाजी पण बनवली. काय गं बघा ना, काय असेल वासावरून कळलं नाही तुम्हाला? वासावरून तर मगच कळलं, कारण मी सकाळीच सांगितलं होतं बनवायला, सकाळी तर नाही बनवलं, मग आत्ता बनवलंयस. मला पहिल्यांदा जमली माहितीये का, एवढी अशी काळी नाही तर मला येत नाही. मी आज तुमचा फॉर्म्युला युज केलाय. तुम्ही नाही का, माझ्या रेसिपीज नेहमी चांगलेच असतात. किती बघता तुम्ही अशी डायरेक्ट असे मग. Wow. It smells so mouth watering. Wow. पातळ ठीक आहे ना, पण जास्त पातळ झाली. ठीक आहे, भाकरी बरोबर तशीच खाण्यामुळे मी जरा पातळ केली, नाही तर घट्ट केली ना परत ती चुरल्या जात नाही आणि कमी कमी पडते. बस ह्याच्याच देऊ ना का त्यात टाकू? नाही तसंच दे. काय राहिलं हे असं जेवण आणि शेतात पाहिजे ना मस्त पैकी. मजा येते एकदम. आणि आता भाताला पण ताटच जागा नाहीये. ठीक आहे मग नंतर घे. कसं झालंय? याच्यामध्ये जे काही भरलंयस ना तू, ते इतकं छान लागत असं गिळू पण वाटत नाही. मग गिळायचंच नाही.
जास्त तिखट नाही काय नाही एकदम मस्त नाही पण खरंच मस्त झाल्या मला नव्हतं वाटलं मला एवढं छान जमेल आजकाल मी जरा जास्त सुगरण झाली आहे का ते कसं आहे माहिती आहे का मी रेसिपीज बनवलेले आहेत मी रेसिपीजवर सांगतो आणि तू ते फॉलो करतो ना एक्झॅक्ट त्याच्यामुळे तू जास्त तो जो अन्नपूर्णेचा जो आहे ना काय म्हणतो त्याला पदवी ना ती तुला मिळत चालली आहे तुला एक्सपिरियन्स येत चालला आहे ही रेसिपी मला तुम्ही कधी सांगितली सकाळी कुछ भी सांगा म्हटलं तर म्हणले काय काहीच नाही बोलले मी आपली अंदाजे अंदाजे बनवली आहे मस्त खूप छान आणि आता एकदम मस्त फुल जेवण झालेलं आहे आणि आता इकडे सगळे पॅकिंगची तयारी चालू आहे मी मग असे तुम्हाला म्हटलं की आम्ही उद्या कुठेतरी जाणार आहोत तर ते कुठे जाणार आहोत हे बघायचं असेल तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघावा लागेल आणि त्याच्यासाठीच मग आता ह्या दोन बॅग घेतल्यात मी एका बॅगमध्ये सगळे कपडे वगैरे भरते मी एका बॅगमध्ये आम्हाला जे इन्स्टंट लागणार आहे म्हणजे अचानक कधी चार्जर लागू शकतं किंवा मग पॉवर बँक लागू शकते किंवा मग छोट्या मोठ्या गोष्टी बॅगमध्ये शोधण्यापेक्षा ब्रश टूथपेस्ट वगैरे हे या सॅकमध्ये ठेवते किंवा मग छत्री वगैरे कारण आत्ता फिरायला जायचं म्हणजे पाऊस तर प्रचंड आहेच बाहेर कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि त्याच्यामुळं छत्री तर मस्ट आहे कारण कंटिन्यू तर भिजू नाही शकत सो छत्री पण घेतोय अजून काय काय घ्यायचंय स्वेटर्स वगैरे पण घ्यावं लागतील सो आता असा एक पाऊच घेतलाय मी त्याच्यामध्ये काही ब्रश वगैरे ठेवते पेस्ट ठेवते आणि त्यासोबत काही मेकअपचं वगैरे थोडस असेल तर ते पावसामध्ये तर मेकअप काही कोणी करणार नाहीये पण तेच मॉइश्चरायझर वगैरे घेतले सो ते ठेवते सगळ्या गोष्टी इकडे आणि आता बाकीची सगळी तयारी करते आणि आता इकडे बॅग भरून झाली आहे मला माहित आहे तुम्हाला कुठपर्यंत दिसते कारण मी बॅक कॅमेराने शूट करते आणि इकडे जे रोज घालायचे कपडे ते पडलेले आहेत सो आता ते आवडायचे अजून तुम्हाला म्हटलं तसं झाडून भांडे वगैरे सगळं बाकी आहे लवकर जायचं उद्या आणि इकडे हे मला आज हेल्प करतात थोडीशी एक व्हिडिओ एडिट करायचा आहे तर मागे लागून लागून म्हटले की तुम्ही मला करून द्या म्हणून ते करून देत आहेत अदरवाईज ते करून देत नाहीत तर मला व्हिडिओ एडिटिंग करावा लागतो बनवावा लागतो प्लस घरातलं सुद्धा काम करावं लागतं हे मस्तपैकी ऑफिसमधून काम करून येतात खूप सारं आणि त्याच्यानंतर छान छान बनवलेलं जेवण खातात आणि रिलॅक्स एकदम आराम करतात हो ना आणि खरं तर मी यांच्यापेक्षा ना तुमच्यामुळं जास्त छान जेवण बनवायला शिकली आजकाल कारण त्या दिवशीची पण अख्खा मसूरची जी भाजी बनवली होती ती खूप भारी झाली होती आणि आजची सुद्धा कशाची मासवडीची ती सुद्धा खूपच छान झाली होती म्हणजे मला पण खूप आवडली त्यांना तर आवडलीच कारण शक्यतो मला पटकन आवडत नाही काही गोष्टी मी पण खूप जास्त नावं ठेवायला शिकले यांच्यामुळे कारण पहिले एवढं माझं काही नसायचं पण आता मला खूपच जास्त टेस्ट करायला लागली सो मी खूप नावं ठेवते माझी जरी भाजी बनवलेली असेल तरीसुद्धा पण मला पण खूप आवडायली आहे आणि थँक्स टू यू तर आता चला हे यांचं काम करतायत एडिटिंगचं म्हणजे माझं काम करून देतायत आणि मी माझंच घरातलं अजून काही काम करते आणि आत्ता तुम्ही बघू शकता एवढे सबस्क्रायबर्स झालेत आपले 854 आणि तुम्ही जर सपोर्ट केला तर कदाचित वाढतील ते 1000 सबस्क्रायबर्स व्हायला आपल्याला अजिबात वेळ नाही लागणार सो पटापट सबस्क्राईब करा आणि आता सगळं कामावरून झालेलं आहे किती वाजले होता 10:30 वाजलेले आहेत व्हिडिओ एडिटिंगचं अजून बाकी आहे तर तेवढा पोस्ट करून त्यानंतर मग आम्ही झोपू आणि खरं तर या ट्रिपचं अचानक प्लॅन झालं म्हणजे 2-3 दिवस अगोदर लक्षात आलं की खरं जाऊयात का सॅटर्डे संडे कारण बऱ्याच दिवसापासून विचार करत होतो पण मागच्या सॅटर्डे संडेला पण माझी तब्येत ठीक नव्हती त्याच्या पहिले यांची तब्येत ठीक नव्हती सो आम्ही नाही प्लॅन करू शकलो आणि सोबतचं पण असं होतं की कोण येईल कोण नाही तर आम्हाला एक जोडी भेटलेली आहे ती जोडी कोण आहे हे तुम्ही गेस करा कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला त्याच्यासाठी एक हिंट देते की न्यूली मॅरिड कपल आहेत
सो तुम्ही आता पटकन गेस करू शकता की कोण असेल. चला मग मी छोटासा माझा व्हिडिओ इथे संपवते. सगळ्यांना गुड नाईट, टेक केअर आणि भेटत पुढच्या व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.